बंगालच्या उपसागरात घोंगणारे गुलाब चक्रीवादळ रविवारी किनाऱ्यावर धडकले त्यानंतर त्याची तीव्रता कमी होत आहे मात्र त्याचा प्रभाव महाराष्ट्रात दिसत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने टिपले आहे पुढील दोन दिवस याचा प्रभाव महाराष्ट्रातील कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातीलही काही जिल्ह्यांमध्ये दिसेल असे खात्याने स्पष्ट केले आहे कोकणासह मध्य महाराष्ट्रात येत्या मंगळवारी दिनांक अठ्ठावीस तुर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने सोमवारी दिला त्यात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक धुळे आणि जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा